हरि ओम श्री राम अंबज्ञ मी कांतावीरा सूर्यवंशी मुलुंड पश्चिम उपासना केंद्र मी 2019 साली बापू परिवारात आले. मला आलेला अनुभव सांगण्याची आज मला संधी मिळाली त्याबद्दल मी अंबज्ञ आहे. परम पूज्य बाप यांना मी वंदन करून माझा हा आलेला अनुभव तुम्हाला शेअर करू इच्छिते. हा माझा अनुभव माझ्या वडिलांच्या संदर्भात आहे. कधी कधी आपल्यावर आलेले संकट आपल्याला कळतही नाही, ते संकट येऊन गेल्यानंतर आपल्याला बापूंची कृपा लक्षात येते. असंच काही माझ्या बाबतीत झालं. माझे वडील 90 वर्षाचे आहेत आणि रिटायरमेंटनंतर माझे आई व बाबा दोघेही गावी राहतात. माझी दोन्ही मुले USA आहेत. मी व माझ्या मिस्टरांनी आम्ही दोघांनी तिकडे जायचे ठरवले. 3 महिने आम्ही तिथे राहिलो. 17 फेब्रुवारी रोजी माझ्या वडिलांना अचानक प्रॉब्लेम झाला. त्यांची क्रिटिकल त्यांना ॲडमिट करण्यात आले. ते परंतु त्यांच्या तब्येतीत काही सुधार होत नसे. शेवटी त्यांचे क्रिटिकल कंडिशन होऊ लागले. मी काय करू, मला काही सुचे ना. मी तर माझ्या बाबांपासून खूप लांब आले होते. आता काय करू, मग या टेन्शनमध्ये होते. मी पडळकरांशी कॉन्टॅक्ट केला, सर्व माझी परिस्थिती सांगितली, माझ्या वडिलांची परिस्थिती सांगितली आणि हेही सांगितलं की माझी रिटर्न इंडियाची रिटर्न तिकीट 27 मार्चची आहे. त्याप्रमाणे पडळकरांनी दादांना सांगितले. दुसऱ्या दिवशी कॉन्टॅक्ट केला, दादांनी काही उपाय करायला सांगितले आणि जर वडिलांना बघायचं असेल तर लवकर या. बस मी तेव्हाच ठरवले की आता मला लवकरात लवकर इंडियाला यायचं आहे. बाहेरची परिस्थिती कशी बरोबर नव्हती. फ्लाईट्सचे रूट्स चेंज होते, तिथे अचानक फ्लाईट्स कॅन्सल होत होत्या. मी पुन्हा डायरेक्ट ट्रॅव्हल एजंटशी कॉन्टॅक्ट केला. ते सांगत होते आम्ही तुमची तिकीट 7 तारखेची बुक केलेली आहे पण समोरून आम्हाला कन्फर्मेशन मिळत नाही, तर आम्ही काही करू शकत नाही. इथे मी बापूरांना फोटोसमोर उभी राहून सतत सांगायचे, बापूराया माझे बाबा खूप लांब आहेत आणि मला माझ्या वडिलांना बघायचं, माझ्या बाबांना बघायचं, मला माझ्या बाबांना भेटायचं आणि या तिकीटचं कन्फर्मेशन लवकरात लवकर मिळू दे. शेवटी बापू कृपेने 7 मार्चला माझ्या तिकीटचे कन्फर्मेशन झाले. मी मुलांना सांगितले, मुलं टेन्शनमध्ये आली, आता तू एकटी कशी जाणार. परंतु मला जराही भीती वाटली नाही किंवा मला कसलंही टेन्शन आलं नाही. मला माहीत होतं माझे बापूर माझ्यासोबत आहेत. मी 7 तारखेला बसलेली, 9 तारखेला इंडियामध्ये लँड झाले. दादांनी सांगितलेले बाकीचे उपायसुद्धा मी करून घेतले. इकडे माझ्या वडिलांची तब्येतीत हळूहळू प्रगती होऊ लागली. काही दिवसांनी बराच इम्प्रूव्हमेंट माझ्या वडिलांच्यामध्ये झाला. मला माहीत होतं हे सर्व माझ्या बापूरायाची कृपा आहे. अंबज्ञ बापूराया, अशीच तुझी कृपा माझ्यावर, माझ्या परिवारावर आणि सर्व श्रद्धावानावरती असू दे अशी तुझ्या चरणी प्रार्थना करते. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवेद नाथ सवेद नाथ सवेद.